ॲट्रॉसिटी ॲक्ट संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा पुनर्विचार व्हावा या मागणीसाठी काल 2 एप्रिल रोजी मुंबईमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात देशभरात फुले, आंबेडकरवादी, समतावादी, दलित शोषण मुक्ती मंच, भीम आर्मी आणि डाव्या पुरोगामी पक्ष संघटनांनी भारत बंद पुकारला होता. या आंदोलनाचा एक भाग म्हणून मुंबईत दादर स्थित वीर कोतवाल उद्यान ते चैत्यभूमीपर्यंत हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कम्युनिस्ट पार्टी, भारिप बहुजन महासंघ, युवा क्रांती सभा, भीम आर्मी, सकल ओबीसी समाज, बहुजन क्रांती मिशन, चर्मकार ऐक्य परिषद, दलित, आदिवासी, मुस्लिम मायनॉरिटी, शेकाप, राष्ट्रसेवा दल, माकप, भाकप आदी सर्व आंबेडकरी पुरोगामी विचारांच्या डाव्या पक्ष या संघटनांनी या निषेध मोर्चात सहभाग घेतला होता. मोर्चात यावेळी सहभागी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.